चेन चारून घेतला. आज या ना तुळशीचं लग्न, तुळस तो रंगवली आम्ही. थोडं कंदील वगैरे लावलेत आम्ही घराला, लाइटिंग वगैरे केली आहे. आज तुळशीच्या लग्नावरून गुड्डू तिथे बसलाय. हा तक आता झाड लावतोय, जरा झाड लावून घेतो. थोडा सकाळची दहा वाजले ना, झाड लावून घेतो तरी होईल. आता हे फुलांची झाड इथेच लावणार आहे. अजून भरपूर जागा आहे झाड लावायला, पण माकड ठेवत नाही ना, त्यामुळे थोडे अंदर त्या साईडला पण झाड लावलेत. तिकडे तुम्हाला दाखवतो नंतर, तिकडे दाखवत झाड. इथे बाहेर पण आम्ही अटॅच संडास बाथरूम केलंय, पावरती टाकी ठेवली. आणि आता असं आतून दाखव थोडस, फुल टाइल्स मारून घेतले आम्ही. सरडा बघा इथे, सरडा पण दाखव. खाली सरडा आहे पायाखाली. सरडा रखवालदार बघा. इथे पण हे पण आहे ना, हा लिंबाचं झाड आहे ना, हेच आहे. ऑरेंज लिंब असतो ना मोठा होतो तो आहे. पण हे पण माकडाने बघा पाला खाल्ले सर्व. आणि सुपारीचं बघा केवढा झालाय, अजून थोड्या सुपाऱ्या पण लागतील. आणि केळीची झाड आहेत आपली गावठी केळी, केळी पण आली आहेत. आम्ही मुंबईला असून पण इथे आपोआपल्या येतात केळी वगैरे. आणि कसं पाण्याचं कसं केलंय की नळ, दोन नळ घेतलेत पाण्याचे. तर आम्ही मुंबईला जातो ना, अशी पाईपलाईन टाकून ठेवली झाडाला, दोन्ही नळ पाईपला जॉईन करून ठेवतो. लिंबू सर्वीकडे लिंबू लिंबूच लावले. हा बघा, हा एक लिंबाचं झाड आहे. पण ह्याला वर ह्याला पण पाला खातच बघा, ठेवतच नाही पूर्ण. आणि हा तेजपत्ता झाड आहे, गरम मसाल्यासाठी आपण यूज करतो ना मसाल्यामध्ये तेजपत्ता. आणि गेल्या वर्षी ना तुळशीच्या लग्नाला आलेलो आम्ही, तर एक ऊस आणलेला. तर एक ऊसामधल्या ना त्याचा अर्धा ऊस होता, ते डोळे लावले आम्ही. बघा डोळे लावले तर किती ऊस आले बघा, जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक ऊस आले त्याचे. आता हे तुळशीच्या लग्नाला आम्ही वापरू. आणि बघा कलर केलाय आम्ही तुळशीसाठी, पूर्ण सजावट केलेली आहे तुळशीची. आणि त्याला काठी लावली पाहिजे, तुला वाऱ्याने वाकली ती अशी. हे आपलं आहे ना कडुलिंबाचं झाड लावलं आम्ही. आता दारात असावं कडुलिंबाचं झाड, कारण आपलं पूजेला वगैरे दारात बांधायला लागतं ना. आणि हे झाड आहे ना पारिजातकच आहे झाड, त्याला फुलं येतात पण आता या फुलत नाहीयेत, कळ्या वगैरे आलेले आहेत पण ते होऊन लगेच गळतात खाली. आणि हे असा परिसर आहे आमचा बघा, शेण ठरवलं आम्ही. त्याच आम्ही तोरण बिरण लावलेले आहेत, घरची व्हिडिओ तर मी टाकलेली आहे, घरात कसं कसं काय किती रूम पाडले वगैरे. बाहेरचा असं व्ह्यू आहे आणि पूर्ण असं हे दिसत. आणि बाजूला पण घर आहेत बघा, हे सर्व बाजूला घरच आहेत. समोर वाडी आहे आणि हे पण घर आहे समोर, समोर बुद्धवाडी आहे. आणि पूर्ण शेती आहे बाजूला.